छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेवरती शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आलेली आहे। राज्यभरामध्ये शालेय व्यवस्थापन समिती आपापल्या विविध पद्धतीने कार्य करत असते। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर कोकाटे आणि उपाध्यक्षपदी पांडुरंग वाघचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या गावाचं नाव आहे अंचलगाव आणि बिनविरोध पदे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली आहे। शाळेचे समाजप्रिय आणि कार्यतत्वर असलेले मुख्याध्यापक एमबी गोसावी यांनी पालकांना लेखी निमंत्रण दिलं आणि समितीची स्थापना केली। जवळपास सभेमध्ये 90% पालकांनी उपस्थित राहिली आणि सर्वांच्या अनुमतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार प्रभाकर कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आला, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग वाघचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन श्री एल के राऊत यांनी केलं, तर शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पंजाबराव साळुंके, प्रकाश नन्नावरे, माधुरी कुळसे, संदीप कंकाळ, विष्णू जाधव, कविता सुराशे, मनीषा गायके, दादासाहेब निकम, कविता निकम, संतोष भारती, रोहिणी गायके, ईश्वर गायके, सविता हराळ आणि रामदास सुबे यांच्यासह रेखा सुराशे, उज्ज्वला जाधव आणि शिक्षणप्रेमी म्हणून ज्ञानेश्वर तुपे, लंकाबाई जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य चांद मुंजेवार, शिक्षक प्रतिनिधी या सर्वांची या व्यवस्थापन समितीमध्ये निवड करण्यात आली आहे। अंचलगावमधील सर्व नागरिकांनी यापूर्वी असेच आदर्श घडवला आहेत आणि गावाचं नाव लौकिक केलं। वरील समितीची बिनविरोध निवड केल्यामुळं समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे। भेदभाव आपापसले विसरून समाजातील विकासासाठी एकत्रित यावं हा हेतू बाळगत बिनविरोधपणे या समितीची निवड करण्यात आली। आपला ध्यास ऐकच विकास आणि शाळेचा विकास ही गाठ मनाशी बांधली आहेत। पुन्हा एकदा नव्या उमेदीने नवीन तसेच तरुण सदस्यांना व्यवस्थापन समितीत काम करण्याची संधी दिली, याकरिता सर्व स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। ग्रामपंचायतच्या सरपंच मच्छिंद्र गायके, उपसरपंच किशोर काकडे, सदस्य वाल्मिक जाधव, अशोक जाधव, सीताराम नंदवरे, वागीनाथ कोकाटे, राजू गायके, पोलीस गायके, तसेच पोलीस पाटील प्रकाश गायके, तसेच प्रतिष्ठित नागरिक सागर गायके, बाबासाहेब कोकाटे, गणेश चोबे यांच्यासह उद्धव कोकाटे, दिगंबर गायके, कत्रू जाधव, गणेश गायके यांनी नवनिर्वाचित सदस्यांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत। पालकसभेत शाळा व्यवस्थापन समितीने देखील प्रेरणादायी कामं केल्यामुळं त्यांचंसुद्धा आभार यावेळी मानण्यात आले आहेत।